एक्सेस ओवर क्या चेंज हो गया मेरी डॉक्यूमेंट ओवर कॉपी चेंज ये चंद्रा का टाकू का तो हां तो अभी वो जो एक्सेस नहीं तो फारसा फरक पड़े ऐसा वाटत नहीं कारण चंद्र हा एक पृथ्वीवरून पाहिलं तर एक लहानसा भाग आहे आकाशातला व्यापतो सर हे बलूनचे एक्सपेरिमेंट दुसऱ्या कुठल्या पोल मध्ये निअर द पोल्स केलेले आहेत का नॉर्थ पोल ला किंवा साऊथ पोल ला तिथे नॉर्थ पोल म्हणजे पृथ्वीवरचे हा आपल्याला हे बघायचे की हे बॅक्टेरिया वरून खाली येत आहेत खालून वर येत आहेत म्हणजे जर खालीच तुम्ही प्रयोग केला बलून सोडून वगैरे म्हणजे नॉर्थ पोल वरती करणार ओके नाही करू एक सजेशन अशी पण आली आहे की वेगवेगळ्या लॅटिट्यूड वरती बलून वर पाठवून प्रयोग करावा त्याच्यामध्ये नॉर्थ पोल साऊथ पोल वरती साऊथ पोल हे जास्त सोपं पडेल अंटार्क्टिकावरती करणं जास्त सोपं आहे तर करावं असं मला वाटतं म्हणजे आपल्याला जितकी माहिती आपल्या ॲटमॉस्फिअरबद्दल मिळेल तितकी पाहिजे नाही आता आम्ही फक्त हायड्रोवायलेटची केली आहे आणि यापुढं गॅमा रे एक्सरेची पण करणार आहोत ती बघायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एन आर एफिक एरोबिक आहेत का म्हणजे ऊर्जेशिवाय टिकू शकतात का ते बघायला पाहिजे बहुतेक ते टिकत असावेत कारण इतर वरून ते आलेले आहेत These bacteria that we found about 10 years ago now, are they still growing? And they are growing on the way, but... Are they just up and down there? त्यांचा अजून तुम्ही पाळतो ना का ते तुटतो म्हणजे खाली जमिनीवर वाढताय का एग्रीकल्चरचे ते जे आम्हाला सापडले पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा ते कल्चर करून त्यांची संख्या वाढवता येते त्यांची बायोकेमिकल अनालिसिस सुद्धा करता येते जीन 16S RRNA म्हणजे स्टडी असतो जीन्स प्रॉपर्टी बघायला तर तोही केलेला आहे त्यावरून हे सांगता येते किती टक्के ते आपल्याला माहीत असलेल्या बॅक्टेरिया शक्य आहे त्यांनी किती टक्के नाही आहे तर या 12 पैकी मी जे दुसऱ्या प्रयोगात 12 पैकी 9 असे निघाले जे 98% पूर्वीच्या पृथ्वीवरच्या बॅक्टेरिया शक्य आहे परंतु 3 जे आहेत ते केवळ 20 ते 22% आहे याचा अर्थ ते वेगळे मानले जातात जे बॅक्टेरिया आहेत ते आपण शोधू शकतो म्हणजे ओळखू शकतो त्याच्यामध्ये अगदी युनिसेल्युलर असे काही युनिसेल्युलर त्यांची अजून पूर्ण बरीच तपासणी व्हायची आहे ते स्टोअर करून ठेवलेले आहेत कारण तसं तर असेल तर म्हणजे जीवन असेल कुठेतरी ते युनिसेल्युलर फॉर्म मध्ये सुद्धा असू शकेल अजून बरीचशी त्याची तपासणी करायची तुम्ही जे हायरार्की सांगितलं दाखवले सुरुवातीला गॅलॅक्सी वगैरे तर त्यात पृथ्वीचे कोऑर्डिनेशन हाऊ डू यू मेजर दॅट इंटरगॅलॅक्टिकल हे डिस्टन्सेस किंवा काय त्याला काहीतरी ओरिजिन पाहिजे किंवा कुठली डिरेक्शन पाहिजे तर ते कशा करतात ते पृथ्वीच्या बाहेर गेल्यानंतर कुठली नॉर्थ कुठली म्हणजे तुम्ही दिशा कशी मोजता आता पृथ्वीचा आकार आपण बघितला तर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे तर तो ती जर दिशा आपण दोन्ही बाजूंना वाढवली तर आपल्याला ती दिशा एक आकाशात समजते पृथ्वीच्या नॉर्थ पोल तर
तसंच आपली आकाशगंगा जी आहे ती एका चपटीसारखी आहे आणि त्याला मध्ये असा फुगा आहे, तर त्या फुग्याची दिशा त्याचे पण नॉर्थ आणि साऊथ पोल आपण सांगू शकतो. ते वेगळे आहे पृथ्वीच्या नॉर्थ साऊथ पोलपेक्षा वेगळे, परंतु गॅलॅक्टिक पोल्स हे सांगताय. ओरिजिन ही पृथ्वी का मेजरमेंट करून पृथ्वीवरून तुम्ही एकदा तुमचे कोऑर्डिनेट्स ठरवले तर त्या कोऑर्डिनेट्सवरून तुम्ही पृथ्वी दिशा निश्चित करून अक्षांश रेषांश अशा सारखेच ते कोऑर्डिनेट्स. तुम्ही आम्हाला जी आता माहिती दिली की तुमचं स्वतःचं संशोधन प्रोफेसर पावी वगैरे जे आय एफ आर एफ च्या तर्फे वगैरे, पण इतर ठिकाणी ही चालू असेल असं संशोधन, हे सगळंच आपल्याला एकाच पातळीवर आहे की कोणी अजून जास्त पण काही माहिती मिळवली आहे आणि ते एकमेकांमध्ये तुम्ही संपर्क चालू नसता? आता मी सुरुवातीला म्हणजे पहिल्या भागामध्ये ते सेटी प्रोग्राम सांगितलं, सर्च फॉर एक्स्ट्राटेरिस्ट्रियल इंटेलिजन्स, याच्यात अनेक देशामध्ये भाग घेतला जातो. तो सगळ्यांना आता तुम्ही समजा या देशात कोणी अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत त्यांना इच्छा आहे की ह्या प्रोग्राममध्ये भाग घ्यायचा, त्यांनी संपर्क साधून त्यांना त्यांच्याकडे पी सी वगैरे जर असला तर ते त्यांना डेटा म्हणू शकतो, ते तपासून ते सांगण्यासाठी की याच्यामध्ये सिग्नल आहे का नाही. तर अशा तऱ्हेने हे जागतिक स्तरावरती हा प्रोग्राम चालू आहे. दुसरा जो मी प्रयोग सांगितला आता बॅक्टेरिया शोधण्याचा, हा अजून भारतात व्यतिरिक्त इतर कुठं झालेला नाही आहे आणि आम्ही अशी आशा करतो की इतर लोकांनाही त्याच्यावरती प्रयोग करायची इच्छा होईल किंवा प्रवृत्ती आता हळूहळू इंटरेस्ट लोकांना वाटायला लागतो. जसं प्लॅनेट्स आपल्या सूर्याभोवती फिरतात तसे बाकीचे आकाशगंगा आहेत त्यांचा एक स्पेसिफिक सेक्टर आहे त्याच्यावर. आपण असा विचार करू जसे की सूर्याभोवती प्लॅनेट्स फिरतात, तर एकंदर आकाशगंगेचा जो आकार मी तुम्हाला सांगितलं एखादा चक्तीसारखा आहे, तर त्या चक्तीमध्ये सूर्य हा आकाशगंगेची चक्कर मारतो आणि एक चक्कर मारायला त्याला किती 25 कोटी वर्ष लागतात. म्हणजे जसं पृथ्वीला सूर्याची एक चक्कर मारायला 1 वर्ष लागतं तसं सूर्याला आकाशगंगेचा एक राऊंड घ्यायला इतका वेळ लागतो, कारण आकाशगंगा खूप प्रचंड आहे आता आणि सूर्य ज्या वेगाने चालला आहे त्या वेगाने त्याला एवढा वेळ लागतो. तुम्ही सांगितलं की बलून वर पाठवून त्याचे सॅम्पल घेतलं एअरचे, तर त्याच्याऐवजी आणि वर पाठवणार खाली आणणार आणि परत त्याची इन्फॉर्मेशन करेक्ट असणार त्याच्याऐवजी स्पेस शटल किंवा अशा प्रकारचे काही प्रयोग केले जात आहेत का? स्पेस शटल वापरता येईल का बलूनच्या ऐवजी? हां, तुम्ही साधारण असं विचार करा स्पेस शटल किती उंचावरती जातो पृथ्वीवरून, तर ते पुष्कळच उंचावरती स्पेस शटल जातो आणि तिथं आजूबाजूला जी हवा असते त्याची घनता फारच कमी असते, त्यामुळे तिथं प्रयोग करून तुम्हाला तुमच्या हाती काही फारसं येईल अशी अपेक्षा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर वरून काही गोष्टी खाली पडत असल्या तर याचं गणित मांडून आपण सांगू शकतो की जितकं तुम्ही वर शोधाल तितकी त्या वस्तूंची घनता कमी असते म्हणजे सापडण्याची शक्यता कमी असते. त्यामुळं आम्ही मुद्दाम इतक्या उंचावरती न जाता बलून त्या हाईटवरती गेलो. मागे पृथ्वीवर म्हणजे आता आपल्याला गेल्या 100 वर्षामध्ये आपल्या रेडिओ शोध लागलेला आहे, त्या पण 100 वर्ष आपण रेडिओ सिग्नल बाहेर पाठवतो आणि ड्रेक